नमस्कार, मी अजय शेरकर, झुंजार नेता लाइव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूया बातम्या एक्सप्रेस। महाराष्ट्राला कोरोनाचा हादरा, पोलीस दलातील 51 शिलेदार गमावले। औरंगाबाद मध्ये कोरोना चाचणी झालेल्या वाघिणीचा मृत्यू, रिपोर्ट कडे लक्ष। त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार, जितेंद्र आव्हाडांचा इशारा। पहिल्याच वर्षी खासदार अमोल कोल्हे यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर। INS शिवाजी येथे नौदलाच्या 12 प्रशिक्षणार्थ्यांना कोरोनाची लागण। महावितरण मधील 7000 जागा 8 दिवसात भरणार ऊर्जा मंत्री। लष्कर प्रमुखांनी पूर्व लडाखला दिली भेट। बियाण्यामध्ये दोष आढळल्यास महाबीजवर कारवाई करू, नामदार दादाजी भुसे। पडळकर यांचं तोंड काळं करून चोप देणार राष्ट्रवादी युवक काँग्रेस। पुण्यामधून मजुरांचं स्थलांतर सुरूच। जामखेड मधील दरोड्यात 22 तोळे सोने, 2 लाख रुपयांचा ऐवज लंपास। बीड जिल्ह्यात 24 ते 30 जून या कालावधीत गावनिहाय आरोग्य संरक्षण अजित कुंभार। सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका, नामदार धनंजय मुंडे। फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर अजितदादा शरद पवारांच्या भेटीला। नागरिकांमध्ये संताप, 24 दिवसांमध्ये 8 रुपये 14 पैशांनी महागले पेट्रोल। आणि आता बातमीपत्र विस्तारानं। शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेलं कोरोना आहे, अशी टीका भाजप विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। यासोबतच शरद पवार यांनी बहुजन समाजातील लोकांवर अन्याय केला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। देवेंद्र फडणवीस सरकार धनगर समाजाला तरतूद केलेले 1000 कोटी या महाविकास आघाडी सरकारनं अद्याप दिले नाहीत। शरद पवार हे नाशिकला अवकाळी झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, मात्र अजून त्यांना मदत मिळालेली नाही। हा सगळा फार्स सुरू असल्याचे म्हणत त्यांनी टीकास्त्र साधले। दरम्यान पडळकरांच्या या वक्तव्याबद्दल महाराष्ट्रातून त्यांचा निषेध नोंदवला जात आहे। आणि आता बातमी बीडच्या वादग्रस्त आडतीची। गेल्या 2 दिवसापूर्वी शहरातील खासबाग परिसरामध्ये भरत असलेल्या आडत मार्केट पोलीस प्रशासनानं खुसकून लावली होती। कंटेनमेंट झोन नजीकच्या भागात असल्याने तसेच जिल्हाधिकाऱ्यांचीही या आडतीबाबत स्पष्टपणे बंद ठेवा असे आदेश असतानाही विनाकारण काही व्यापारी, शेतकरी सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळत होते। सदरील आडतीला नप प्रशासनाने कुलूप लावल्यानंतर काही महाभागांनी ही आडत आता चक्क बिंदुसरा नदीच्या पात्रात भरवणं सुरू केली आहे। आज पहाटे 4 वाजल्यापासूनच या ठिकाणी गजबजाट दिसून आला। आज सकाळी या भागाची पाहणी केली असता कुठल्याही प्रकारचं सोशल डिस्टन्स न ठेवता राजरोसपणे व्यवहार सुरू होते, त्यामुळे या लोकांवर प्रशासनाचा कुठलाही धाक राहिला नसल्याचे दिसून आले। त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष द्यावे, जेणेकरून कोरोनाच्या विरोधातील सर्वांचे प्रयत्न फळास येण्यास मदत होईल। झुंजार नेता लाइव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात बीडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे। बीडच्या शिरूर कासारा येथे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली पडळकर यांची प्रतिमा जाळत जोडो मारे आंदोलन या ठिकाणी करण्यात आले। मी देवेंद्र फडणवीस यांचा मूर्ख गुलाम अशा आशयाचे पोस्टरवर लिहून त्यावर असणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारत जोरदार घोषणाबाजीने निषेध केलाय। राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी 70% मृत्यू हे कोमारा, BTT आणि इतर आजारांमुळे होत असल्याचे दिसून आलंय। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बीड जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे। बीड जिल्ह्यामध्ये COVID-19 रुग्णांची संख्या 100 अधिक झाली असून बीड जिल्ह्यातील नागरिकांनी आता अधिक काळजी घेणं खूप आवश्यक आहे। COVID-19 साथरोगाला प्रतिबंधात्मक उपाययोजनांचाच भाग म्हणून दिनांक 24 जून ते 30 जून या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये विशेष सर्वे आयोजित केलेला आहे। या सर्वेमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक घराला आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका भेट देणार असून याद्वारे जिल्ह्यातील अशा नागरिकांची माहिती एकत्र केली जाणार आहे जे नागरिक गंभीर आजार, दुर्धरव्याधी तसेच जीवनशैलीशी संबंधित आजारांनी ग्रस्त आहेत। कोरोनाचा संसर्ग आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूची संख्या रोखण्यासाठी गंभीर आजार असलेल्या व्यक्तीचं सर्वेक्षण करण्यासाठी प्रशासनानं हालचाली सुरू केल्या आहेत। COVID-19 संसर्गात दुर्धर अशा कोमार, BTT आणि इतर आजाराने ग्रस्त रुग्णांच्या बचावासाठी जिल्ह्यातील सर्व शहरे आणि गावनिहाय सर्वेक्षण केले जाणार आहे। या सर्वेक्षणात शहरी भागामध्ये 500 घरामागे 1 आणि ग्रामीण भागामध्ये 200 घरामागे 1 सर्वेक्षक अशी नियुक्ती करण्यात आली आहे। आजपासून पुढील 7 दिवसात हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे।
बीड मध्ये वेळेवर मान्सून दाखल झालाय आणि याच पार्श्वभूमीवर मान्सून पूर्व स्वच्छतेची कामं पूर्ण झाल्याचा दावा बीड नगर परिषदेकडून करण्यात आलाय. परंतु प्रत्यक्षात शहरातील घाणीचे साम्राज्य कायम आहे. शहरातील मुख्य भाग असणाऱ्या सुभाष रोड, बार्शी रोड, शाहूनगर, नगरनाका या परिसरातील नाल्या आजही घाणीच्या विळख्यात आहेत. 2 दिवसांपूर्वीच शहरातील मान्सून पूर्व सर्व कामं झाल्याचा दावा नगरपालिकेकडून करण्यात आलाय. परंतु प्रत्यक्षात मात्र रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग तसेच आहेत. परिणामी अचानक झालेल्या पावसानं नाल्यात तुंबून त्याचे पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धारूर तालुक्यातील असलेले वरकटवाडी हे गाव स्मार्ट ग्राम पुरस्कार विजेते गाव, तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार विजेते आणि पाणी फाउंडेशनचा द्वितीय पुरस्कार विजेते गाव असून या गावात जलसंधारण, घनकचरा व्यवस्थापन, जलसिंचन आदी योजनेतून विविध कामे करण्यात आलेली आहेत. या गावचे सरपंच ललिता राम वरकटे यांचे पती राम वरकटे यांनी सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन गावाच्या स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं गेल्या काही वर्षापासून 33 कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला असून याच उपक्रमाच्या अनुषंगानं धारूर तालुका वन विभागाच्या व ग्रामपंचायत वरकटवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 3 वर्षापासून रोपवाटिका सुरू केली असून या रोपवाटिकेत दरवर्षी 2 लाख वृक्षरोपांची लागवड करून त्याची जोपासना केली जात आहे. मी राम दामोदर वरकटे, सरपंच वरकटवाडी. वरकटवाडी गावात वन विभागाच्या वतीनं, धारूर वन विभागाच्या वतीनं 1.5 लाख रोपांची रोपवाटिका आम्ही बनवतो आहे. आणि ह्या रोपवाटिकेच्या माध्यमातून जे शासनानं 33 कोटी वृक्ष लागवडीचा जो उपक्रम आयोजित केलेला आहे त्या गोष्टीला अनुषंगून आम्ही ही रोपवाटिका जगवतो आहे. या जगवण्यामागचा उद्देश आपलं गाव तर झाडाच्या बाबतीत सुजलाम सुफलाम झालंच पाहिजे, परंतु आपणही समाजाचं देणं लागतो ह्या भावनेतून दर जुलैला, प्रत्येक जुलैला पाऊस पडल्याच्या नंतर ग्रामपंचायतींना मोफत वन विभागाच्या वतीनं 3000 रोपं आपण मोफत देतोय. दिंडोर पोलीस स्टेशनला असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गावणकर हे गेल्या काही महिन्यापूर्वी दिंडोर ठाण्याला रुजू झाले. त्यांना एक मुलगा एक मुलगी असून मुलगा आदित्य हा 11वीच्या वर्गात होता. मध्येच कसे त्याचे शिक्षण अर्धवट सोडून त्याला येथे कसे आणावे हा विचार करून त्यांच्या व मुलीच्या शिक्षणामुळं त्यांनी आपले कुटुंब गावी नांदेड येथेच ठेवले. ते अधूनमधून सुट्ट्याच्या दिवशी कुटुंबाला भेटायला जात होते. मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुट्ट्या रद्द झाल्याने त्यांना 3 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले तरी आपल्या कुटुंबाच्या भेटीसाठी जाता आले नाही. त्यातच वडिलांच्या भेटीस व्याकुळ झालेल्या लेकरांनी भेटण्यास येण्याची कळकळून सांगूनही वडील भेटण्यास येत नाहीत. त्यामुळं गवणकर यांच्या आदित्य या मुलाने आपल्या भावना कवितेतून व्यक्त केल्या. ती कविता वडील सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गावणकर यांना पाठवली होती. ही कविता ऐकून गावणकर यांच्या डोळ्यातून अश्रू तराळे. खरोखरच ज्यांनी ही कविता ऐकली त्यांचेही हृदय पाणवेल अशी हृदयस्पर्शी ही कविता होती. मित्रांनो, सध्या कोरोनामुळे अख्खे जग ठप्प आहे. मित्रांनो, सर्व कुटुंब एकत्रितपणे घरात लॉकडाऊन आहे, पण पोलीस, डॉक्टर, सैनिक, शेतकरी, सफाई कामगार असे कित्येक जण स्वतःच्या जीवाची बाजी लावून कोरोनाशी झुंज देत आहेत. मित्रांनो, शेवटी हे सुद्धा कोणाच्या तरी बाबा आहे. तो नुकतीच चालायला लागलेली, बोलायला लागलेली, दुडदुडून दाबायला लागलेली असे कित्येक छोटी छोटी पावले आपल्या बाबांची आतुरतेने वाट पाहत आहे. झुंजा नेता लाईव्ह चॅनलसाठी बालाप्रसाद जाजू, तेलगाव. राज्यातील नियुक्त आमदार होण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये चढाओढ सुरू असून अद्याप कोणाच्याच नावाची शिफारस राज्यपालाकडे गेलेली नसली तरी मिळत असलेल्या माहितीनुसार 2 महिने शिफारस करू नका अशा प्रकारचे सुतावाच राज्यपालाकडून सरकारला गेल्याचे संकेत सूत्राकडून मिळाले आहेत. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात राज्यपाल विरुद्ध सरकार अशा प्रकारचा संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या काही ताज्या आणि नव्या घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.